त्यांनी तर असे निर्णय घेणं अपेक्षित नाही आहे. आणि एकदा जनतेतून निवडून दिलं, त्यानंतर आधी नगरसेवकांतून, मग परत जनतेतून, परत नगरसेवकातून, आता परत जनतेतून, हे जे प्रकार चालू आहेत. आणि अनेक ठिकाणी मागचा अनुभव आहे की नगराध्यक्ष एका बाजूचा आणि खालची पार्टी विरोधी बाजूची, सगळ्या नगरपालिकेचे तीन तेरा वाजतात, असे अनेक ठिकाणी अनुभव आहेत. आणि त्यामुळं हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या सरकारने असा निर्णय घेणं उचित आहे असं आम्हाला वाटत नाही. याचं आहे की लोकांच्यापर्यंत जायला 15 दिवस झाले, यांना सरकार स्थापन करता आलेलं नाही. 15 दिवस झाल्यानंतरही त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. महाराष्ट्रामध्ये फार मोठं संकट, पूर आणि अतिवृष्टीचं यायला लागलेलं आहे. आणि त्यावेळी सरकारमध्ये फक्त दोघंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, ही अतिशय चिंतेची बाब आहे. महाराष्ट्राच्या जनतेविषयी त्यांनी खरं म्हणजे सरकार स्थापन करून योग्य त्या पद्धतीनं काम करायला सुरुवात आत्तापर्यंत करायला पाहिजे होतं. दोघं एकच आहेत, कोणताही डिस्प्यूट जर त्यांच्यात नसेल तर मग मंत्र्यांची संख्या, खातेवाटप ह्याच्यात अडकले का, कशात पुढं अडकलं आहे हेच कळायला मार्ग नाही. पण महाराष्ट्रातली जनता वाट बघते. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीला तोंड देणाऱ्या, पाठिंबा पाठबळ देणाऱ्या सरकारची, आणि सरकारच अस्तित्वात नाही अशी आजची परिस्थिती.